बुलेटिन मध्ये आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। राज्यातील सर्व वसतिगृहांची तपासणी करा, राज्य सरकारने आता प्रशासनाला आदेश दिले आहेत। चर्चगेटच्या परिसरामध्ये जो अत्याचार झाला त्या घटनेनंतर आता सरकार अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांची सुरक्षा तपासणीचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी या संदर्भातले आदेश दिले। उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समितीची स्थापना देखील करण्यात आलेली आहे। तर एका आठवड्यामध्ये सर्व शासकीय वसतिगृहांचं ऑडिट देखील आता केलं जाणार आहे। तर राज्यातील सर्व वसतिगृहांची तपासणी करण्याचे निर्देश आता सरकारने प्रशासनाला दिलेले आहेत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या महत्त्वाच्या बातमी संदर्भातले ताजे अपडेट घेऊयात। सूरज, नक्कीच आपण पाहतोय चर्नी रोडच्या घटनेनंतर आता सरकार पूर्णपणे अलर्ट मोडवर आलेलं आहे। ही घटना खरंच तर एक घृणास्पद घटना होती, मात्र या घटनेनंतर आता राज्यातील जे सर्व शासकीय वसतिगृह आहेत याच्या सुरक्षेच्या आदेश हे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आहेत। त्याचबरोबर एक 5 सदस्यीय समिती ही देखील या संपूर्ण घटनेचा हा देखील आढावा घेणार आहे। याचबरोबर 14 जून 2023 पर्यंत जो घेतलेला आढावा आहे याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। नक्कीच आता एक महत्वाची अपडेट आलेली आहे की ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही कॅमेरे आहेत हे देखील तिथे नव्हते। अनेक सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद होते वसतिगृहातले, ही एक महत्वाची अपडेट पोलीस प्रशासनाच्या तपासात समोर आलेली आहे। त्यामुळे एकूणच या घटनेमुळे कुठेतरी सरकार अडचणी संदर्भात तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद।